अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र राज्य गणित अध्यापन मंडळ आयोजित गणित प्रावीण्य परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रात घेण्यात आली। या परीक्षेसाठी जळगाव जिल्ह्यातील एकमेव परीक्षा केंद्र हे जामनेर येथील न्यू इंग्लिश स्कूल देण्यात आले होते। या परीक्षा केंद्रावर एकूण 602 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते। या केंद्रावरील संपूर्ण परीक्षेचे नियोजन शाळेतील शिक्षक ललित लामखेडे सर यांनी संभाळले। सर, या गणित प्रावीण्य परीक्षेचं जे नियोजन तुम्ही आपल्या शाळेच्या वतीने करतात इथं जामनेरमध्ये, तर ते मागील किती वर्षापासून तुम्ही करताय? हे मी गेल्या 7 ते 8 वर्षापासून माझ्याकडे ही समिती आलेली आहे आणि यावर्षीची जी विद्यार्थी संख्या आहे ती इयत्ता 5वीची 350 आणि इयत्ता 8वीची ही 252 ही विद्यार्थी आहे। तर ही विद्यार्थी संख्या आहे, असे एकूण 600 विद्यार्थी संख्या आहे। आता आपण जी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना जी बैठक व्यवस्था केलेली आहे ती कशा स्वरूपाची आहे? तर आम्ही 25-25 विद्यार्थ्यांचे असे 17 ब्लॉक त्या ठिकाणी आहेत, 17 पर्यवेक्षक त्या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत, व्यवस्थितपणे त्यांचं पर्यवेक्षण त्या ठिकाणी सुरू आहे। या परीक्षामध्ये कोणकोणत्या वर्गाचे विद्यार्थी परीक्षा देत आहे? या परीक्षेला इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी या दोन वर्गातील विद्यार्थी परीक्षा देत असतात। या परीक्षेची जी काठिण्य पातळी असते म्हणजे या परीक्षेचा फायदा हा शासकीय स्कॉलरशिप स्पर्धा, ऑलिम्पियड स्पर्धा अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी होत असतो आणि विद्यार्थ्यांचं दृढीकरण होण्यासाठी, गणितातलं जे दृढीकरण आहे ते होण्यासाठी या परीक्षेचा फायदा विद्यार्थ्यांना निश्चितच होत असतो। या परीक्षेसाठी जसे की CBSE वगैरे असे कोणकोणत्या माध्यमातले विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात? सर्व माध्यमाचे, अगदी मराठी माध्यमापासून तर इंग्लिश माध्यम, इंग्रजी माध्यम, CBSE मीडियम, ICSE बोर्डाचे देखील विद्यार्थी या शाळेमध्ये आहेत, या शाळेमध्ये परीक्षा द्यायला आलेले आहेत। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।